टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. माळाका देवी व भाग्यवंती देवी यात्रा उत्साहात. यंदा पाऊस पाणी चांगले, दुष्काळ हटणार भाकणूक. यंदा दुष्काळाचं सावट हटतील, भरपूर पाऊस पडेल अशी भाकणूक येथील श्री माळाका देवी व भाग्यवंती देवीच्या यात्रेत पुजाऱ्यांनी केली. सुप्रसिद्ध बालगाव आश्रमचे संस्थापक डॉक्टर अमृतानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत श्री माळाका देवी व भाग्यवंती देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली. राष्ट्रवादीचे नेते व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील, मार्केट कमिटीचे संचालक व श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी, माजी नगरसेवक टिमूभाई एडके लायन्सचे अध्यक्ष राजेंद्र अळरी, ज्येष्ठ नेते दिनकर पतंगे, मराठा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीकृष्ण पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामंदा बंडगर, रामचंद्र पाटील, योगगुरु बसवराज माळी, पतंजली महिला समितीच्या जिल्हा समन्वयक साखरूबाई घोडके यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेचे विविध कार्यक्रम पार पडले. सालाबादप्रमाणे श्री माळाका देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा गुरुवार चैत्र पाडव्याला भरवण्यात आली. यात्रेला महाराष्ट्र व कर्नाटकातील सुप्रसिद्ध मानवतावादी संत डॉक्टर अमृतानंद स्वामीजी यांचे सान्निध्य लाभले. त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुरेशराव शिंदे सरकार व तमनगौडा रवी पाटील यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली. पहाटे देवी मूर्तीस अभिषेक व महापूजेने यात्रेची सुरुवात झाली. भजन व देवीच्या गाण्याचा कार्यक्रम, महाप्रसाद, देवीच्या पालखीची ग्रामफेरी, पारंपरिक हेडाम खेळणे व पुजारी महाराज, धनगरी ओव्या असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज यांनी भाकणूक सांगितली. पाऊस पाणी चांगली आहे, सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे, राजकीय उलथापालथ होईल असं भाकणुकीत सांगण्यात आलंय. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, सहाय्यक निबंधक अमोलसिंह डफळे, उद्योजक प्राध्यापक राजेंद्र कोळेकर, माजी नगर अध्यक्षा शुभांगीताई बन्नेंवर, ज्वलास प्रकाश बंडगर, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र माने, सचिन पोद्दार, डॉक्टर प्रवीण वाघमोडे, शिवनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष पापा कुंभार, अविनाश वाघमारे, रिया शेख, संगीता यमकर, विलास यमकर आदींनीही दर्शन घेतले. कंठी येथील पारंपरिक खोलार बाजा तसेच कंठी खलाट येथील धनगरी ढोलावरील ओव्या सादर करण्यात आल्या. देवीच्या पुजारी सौ सुवर्णाताई अलगुर, राघवेंद्र अलगुर, श्री श्रीशैल बसाप्पा बागेवाडी यांनी नियोजन केले.